सोलापुरातील दर्बी ट्रस्टच्या शिबिरात तब्बल 610 जणांचं रक्तदान. सोलापुरात शूटिंग आणि शर्टिंगमध्ये नामवंत असलेल्या दर्बी परिवार आणि दर्बी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला. तब्बल 610 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदानाचं पवित्र कार्य केलं हे विशेष. स्वर्गीय जयरामसा गोपाळसा दर्बी आणि स्वर्गीय अंबुबाई जयरामसा दर्बी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दरवर्षी 12 नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं. यंदाच्या वर्षी हे शिबिर गुजराती भवनमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. रक्तदानाचं हे 8वं वर्ष आहे. स्वर्गीय श्री जयरामसा गोपाळसा दर्बी आणि स्वर्गीय सौ अंबुबाई जयरामसा दर्बी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाप्रसंगी राजूसा काटवे, संतोष भंडारी आणि रघुनाथ बंकापुरे यांनी रक्तदान शिबिराबद्दल कौतुक केलं. माता पित्यांच्या पुण्यस्मरणार्थ रक्तदानाचा हा जो महायज्ञ सुरू आहे, या भव्य दिव्य हॉलमध्ये दर्बी चॅरिटेबल ट्रस्टवर प्रेम करणारे हितचिंतक, त्यांचे स्टाफ, हे रक्तदाते प्रामुख्याने त्याच्यात सहभागी होतात आणि आपलं अमूल्य रक्तदान करून चॅरिटेबल ट्रस्टच्या सेवेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतात. प्रतिवर्षी हा रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. आपल्या सोलापूर शहराची काही कारणानिमित्त ओळखच असते. पूर्वी दमानी पुरस्कार, साहित्य पुरस्कार केलं जात होतं, त्यानंतर आता सध्या प्रिसिजन गप्पा आहेत. पण रक्तदानामध्ये जर नाव घ्यायचं असेल तर दर्बी परिवार ट्रस्टचं घ्यायला पाहिजे, कारण एक आगळं वेगळं नियोजन ह्या रक्तदानाबद्दल ते फार मोठ्या संख्येने करत असतात. दिवसेंदिवस याची संख्या वाढत चालली आहे आणि लोक 12 नोव्हेंबरची वाट पाहत असतात अशी एक ख्याती या ठिकाणी निर्माण झाली आहे. शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे उत्तरोत्तर यामध्ये रक्तदात्यांची संख्या वाढत आहे. तर हे जे गुप्तदान, तर त्याचं महान असं जे काय पुण्य आहे, ते पुण्य घेण्याचं काम दर्बे परिवाराकडून होतं आणि त्यांच्या या कार्यास आणि सातत्यास मी मनपूर्वक धन्यवाद देतो. सर्व रक्तपेढीच्या आयोजकांतर्फे दर्बी परिवारातील मान्यवरांचं स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी दर्बी परिवारातील सदस्यांनी सर्व रक्तदात्यांचे मित्र परिवार, व्यापारी, कर्मचारी आणि ग्राहक यांचे आभार मानले आणि कृतज्ञता व्यक्त केली. दर्बी परिवाराच्या वतीनं भावना व्यक्त करताना, आमचा परिवार हा सामाजिक दायित्व ओळखून समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी यापुढेही कटिबद्ध आहे, अशी ग्वाही जयंत दर्बी यांनी दिली. दर्बी परिवारातर्फे आणि दर्बी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे संपूर्ण रक्तदात्यांचा, मित्रमंडळीचा, प्रिंट मीडियाचा, ज्ञात अज्ञात ज्यांनी कुणी ह्या रक्तदान शिबिरास आपला अमूल्य सहकार्य दिलेले आहेत, मित्रमंडळी, पाहुणे, ग्राहक वर्ग, व्यापारी वर्ग आणि संपूर्ण माझ्या स्टाफला मी धन्यवाद देतो. यावेळी तेजश्री दर्बी तसंच पूजा गोरख यांनी मनोगत व्यक्त केलं. तेजश्री यशपाल दर्बी, आज 12 नोव्हेंबर 2024 रोजी माझ्या आजी आणि आजोबांच्या पुण्यस्मरणात निमित्त संपूर्ण दर्बी परिवार आणि दर्बी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज एक रक्तदान शिबिर आम्ही आयोजित करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर आम्ही गेल्या 8 वर्षांपासून एकदम सफलतापूर्वक पार पाडत आहोत. हा 9वा वर्ष आणि यावर्षीही लोकांमध्ये तसाच जोश आम्हाला पाहायला भेटतो आणि आज ह्या माध्यमातून मी संपूर्ण सगळ्या जातकरांना, सोलापूरकरांना आणि संपूर्ण दर्बी स्टाफलाही खूप धन्यवाद म्हणू इच्छिते. रक्तदान हेच सर्वात श्रेष्ठ दान. पूजा गोरख, आज माझ्या आजी आजोबांच्या पुण्यतिथी स्मरणात हे दर्बी चॅरिटेबल ट्रस्टने हे रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, हे जीवनदान देतो. म्हणून मी जास्तीत जास्त रक्तदात्यांना विनंती करते की त्यांनी रक्तदान करून समाज कल्याणासाठी आपला हातभार द्यावा, ही नम्र विनंती. या प्रसंगी गोपाळसा दर्बी, नित्यानंद दर्बी, लक्ष्मण दर्बी, जयंत दर्बी, दीपक कोल्हापुरे, जयेश गोरख, संजीव काटवे, गिरीश दर्बी, जयेश दर्बी, यशपाल दर्बी, राजेश दर्बी, अमरेश दर्बी, जय दर्बी, प्रवीण दर्बी, विजयराज दर्बी, पूजा गोरख, अमृता काटवे, शोभा दर्बी, रेखा दर्बी, लक्ष्मी दर्बी, भाग्यश्री दर्बी,
गिरिजा दरबी, जयश्री दरबी, यशश्री दरबी, सीमा दरबी, ॲडव्होकेट मंगला जोशी, हेमा चिंचोळकर, डॉक्टर सचिन पांढरे, सुधाकर जाधव आदी उपस्थित होते. डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी, सिद्धेश्वर ब्लड बँक, दमाणी रक्तपेढी तसंच अश्विनी रक्तपेढी कुंभारी यांचं सहकार्य या रक्तदान शिबिरास लाभलं.